नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर येणाऱ्या एक्झाम करता आपण करंट्स अफेअरमधील मधील पॉईंट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहिला प्रश्न आहे गुजरात राज्यात बन्नी जातीच्या एका मशीने कृत्रिम रेतन म्हणजे आय व्ही एफ तंत्राच्या पद्धतीने एका रेडकूला जन्म दिलेला आहे तर यावर एक्झाममध्ये मध्ये प्रश्न काय विचारला जाणार की त्या मशीची जात कोणती आहे पहिल्यांदा ते पाठ ठेवा तर मशीची जात आहे बन्नी आणि लक्षात घ्या हा प्रयोग कुठं करण्यात आलेला आहे तर गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर सिटमेक्स दोन हजार एकवीस नावाचा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान पार पडलेला आहे तर यामध्ये भारत सिंगापूर थायलंड या देशांचा समावेश होतो मग हे पाठ कसं ठेवायचं तर बघा सिटमेक्समध्ये यस म्हणजे सिंगापूर लक्षात घ्या आय म्हणजे इंडिया आणि टी म्हणजे थायलंड तर हे तुमच्या सहज लक्षात राहील त्यानंतर बघा वर्ल्ड डे ऑफ सोशियल जस्टिस ठीक आहे तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा दिवस वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये सांगा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी साजरा केला जातो त्यानंतर ढिंग एक्सप्रेस म्हणून हिमादास यांना ओळखले जाते त्या कोणत्या राज्यातील आहे तर त्या आसाम या राज्यातील आहे ओके त्यानंतर महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून महाराष्ट्र सरकार साजरं करणार आहे तर ते वर्ष कोणतं आहे तर ते वर्ष आहे दोन हजार बावीस एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा आहे याचप्रमाणे मिशन वात्सल्य ही योजना कोण सुरू केलेली आहे तर ती योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे ई किसान धन ॲप सुरू करणारी भारतातील कोणती बँक आहे तर ती बँक आहे एच डी एफ सी बँक ओके ई किसान धन ॲप सुरू करणारी भारतातील बँक कोणती आहे तर ती आहे एच डी एफ सी बँक त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न आणखी तुमच्यासमोर आहेत लवलीना बोरगोहेन टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक त्यांनी पटकावलेलं आहे नाव आहे लवलीना बोरगोहेन दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये कोणतं पदक पटकावलेलं आहे कांस्य पदक आणि त्यांनी ते किती वजन गटामध्ये पटकावलेलं आहे तर वजन गट आहे सिक्स्टी नाईन के जी ओके म्हणजेच एकोणसत्तर के जीमध्ये त्यांनी हे कांस्य पदक पटकावलेलं आहे त्या कोणत्या राज्यातील आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या आसाम या राज्यातील आहे आताच आपण बघितलं हिमादास सुद्धा आसाम या राज्यातीलच आहे अर्जुन अवॉर्ड त्यांना दोन हजार वीसमध्ये मिळालेला आहे म्हणजे लवलीना बोरगोहेन यांना अर्जुन अवॉर्ड कधी देण्यात आलेला आहे तर दोन हजार वीसमध्ये त्यानंतर मेन्स ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप दोन हजार एकवीस हा वर्ल्ड कप भारतामध्ये ओडिशा या राज्यात भरला होता त्यामुळे एक्झाममध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहे विजेता देश आहे अर्जेंटिना आणि उपविजेता म्हटलं तर जर्मनी मोस्ट एम्पी करा त्यानंतर बघा इंडिया टू एक्सपोर्ट ब्राह्मोस मिसाईल टू फिलिपाईन्स म्हणजे भारताने ब्राह्मोस ही मिसाईल कोणत्या देशाला निर्यात केलेला आहे तर तो देश ठरलेला आहे फिलिपाईन्स आणि हे भारताने पहिल्यांदाच एका देशाला ब्राह्मोस जे आपलं निर्यात केलेलं आहे त्यामुळे ही घटना महत्वाची आहे सो फिलिपाईन्स हा देश तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तसं ब्राह्मोडस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया मिळून तयार करण्यात आलेले एक क्षेपणास्त्र आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार एकवीसचा विचार करता भारताचा जो रँक आहे तो आहे एकशे पस्तीस आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये आपली जी रँक होती ती होती एकशे एकोणचाळीस सो येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही दोन हजार एकवीसकडे जास्त फोकस करा तर यावर्षी भारताचा जो ग्लोबल पीस इंडेक्स होता त्याच्यामध्ये कितवा क्रमांक होता तर एकशे पस्तीसवा वा आणि वीसचं जर तुम्हाला विचारलं तर लक्षात घ्या एकशे एकोणचाळीस आणि लक्षात घ्या या दोन्ही वर्षी प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर तो आहे आईसलँड नंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे गदिमा पुरस्कार अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे तर हा अवॉर्ड नाना पाटेकर यांना देण्यात आलेला आहे सो एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे नंतरचा आपल्यासमोर प्रश्न दिलेला आहे यशवंत पंचायतराज पुरस्कार दोन हजार वीस एकवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद कोल्हापूर ठरलेली आहे आणि सर्वोत्कृष्ट पंचायत समिती जी ठरलेली आहे ती ठरलेली आहे कुडाळ मग कुडाळ कोणत्या जिल्ह्यामध्ये येते हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते तर जिल्हा आहे सिंधुदुर्ग ओके आणि महाराष्ट्रातील पर्यटनाचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळखला जाते पर्यटनाची राजधानी म्हटलं तर औरंगाबाद आणि पर्यटनाचा तालुका म्हटलं तर जुन्नर जे की पुणे या तालुक्यात आहे नंतरचा महत्वाचा प्रश्न आहे चर्चेतील मुडीज स्टँडर्ड अँड पूअर्स फिंच रेटिंग हे काय आहे तर ह्या पतमानांकन संस्था आहे ज्याला की क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हटलं जाते हे तुम्ही पाठ करा क्रिप्टोकरन्सी संबंधित अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती कोणती ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे समिती सुभाषचंद्र गर्ग समिती ओके म्हणजेच क्रिप्टो करन्सी संबंधित अभ्यास करण्यासाठी कोणती समिती आहे तर ती समिती आहे सुभाषचंद्र गर्ग समिती सध्या क्रिप्टोकरन्सी चर्चेमध्ये आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही पाठ करा आणि मला खाली कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्या बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा यावर डिस्कस केलेलं आहे त्यानंतर पुढे बघा मेघालय मणिपूर आणि त्रिपुरा ओके मेघालय मणिपूर आणि त्रिपुरा या राज्याची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये झालेली आहे तर या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे सो एक्झामच्या दृष्टिकोनातून हे इयर तुम्ही इथे पाठ करा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार एकवीसमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या देशामध्ये दे दुसरा क्रमांक कोणी पटकावलेला आहे तर अयाती शर्मा यांनी पटकावलेला आहे त्या कोणत्या जिल्ह्यातील आहे असा आपल्याला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या पुणे या जिल्ह्यातील आहे ओके okay, तुम्ही प्रथम क्रमांक कोणाला मिळाला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून तुमचा आणखी अभ्यास होईल ओके सो दुसरा क्रमांक अयाती शर्मा यांना मिळालेला आहे त्या पुणे या जिल्ह्यातील आहे हे, हे, हे तुम्ही पाठ करा उडान दिवस कधी साजरा केला जातो तर उडान दिवस एक हा एकवीस ऑक्टोंबरला साजरा केला जातो हा प्रश्न येण्याची जास्ती चान्सेस आहे जा नंतरचा महत्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिले मानवी सागरी अभियान कोणत्या नावानं सुरू करण्यात आलेलं आहे तर पहिल्यांदा तर नावच पाठ करा समुद्रयान या नावाने ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि ठिकाण जे आहे ते चेन्नई चेन्नई या ठिकाणाहून ते सुरू करण्यात आलेलं ओके सो लक्षात घ्या भारतातील पहिले मानवी सागरी अभियान नाव काय आहे तर समुद्रयान आणि कोठून सुरू करण्यात आलेलं आहे तर चेन्नई महाराष्ट्र सरकार सहा जून हा दिवस शिव स्वराज्य दिवस म्हणून साजरा करणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची जी संख्या आहे ती सध्या चौतीस आहे यामध्ये तेहत्तीस न्यायाधीश आणि एक सरन्यायाधीश आहे म्हणजेच एक सरन्यायाधीश आणि तेहत्तीस अन्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या आहे ओके okay. सध्या कार्यरत महिला ज्या न्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये फेब्रुवारी दोन हजार बावीसचा विचार करता तर त्या चौतीसपैकी चार महिला न्यायाधीश आहेत कोणकोणत्या आहेत त्या आपण बघूया कारण यावरती शुअरली आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारणार आहे त्यामध्ये पहिल्या ज्या दिलेल्या याच्यामध्ये न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी त्या जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या जा न्यायाधीश झाल्या तेव्हा त्या मद्रास उच्च न्यायालयात कार्यरत होत्या न्यायमूर्ती हिमा कोली यांची अलीकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा नऊ न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच वेळी नऊ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ही न्यायाधीशांची जी नियुक्ती झालेली आहे या नऊ न्यायाधीशापैकी तीन महिला न्यायाधीश होत्या ठीक आहे कारण इंदिरा बॅनर्जी हा आधीच कार्यरत होत्या ठीक आहे आणि अशी टोटल संख्या चार झालेली आहे तर मग तुम्हाला एक मी आणखी एक होमवर्क देणार आहे लक्षात घ्या ते कोणतं आहे या नऊ न्यायाधीशांनी जी शपथ घेतली ते कोणत्या दिवशी घेतली हे तुम्ही लक्षात घ्या कारण ही एक ऐतिहासिक घटना आहे ओके त्या कोणकोणत्या चार महिला आहेत त्यामध्ये न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी नंतर आहे न्यायमूर्ती हिमा कोहली तर हिमा कोहली हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यापूर्वी त्या तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होत्या न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न म्हटलं तर ह्या कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होत्या आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी ह्या गुजरात उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होत्या कारण तुम्हाला त्यापूर्वी कोणत्या न्यायालयामध्ये होत्या यावर प्रश्न विचारल्या जाणार किंवा जोड्या लावणीमध्ये प्रश्न विचारला जाणार ठीक आहे तर सध्या कोणकोणत्या महिला कार्यरत आहे एकदा बघूया आपण न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी न्यायमूर्ती हिमा कोली न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी तर तुम्ही हे लक्षात घ्या ओके महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय हे पासष्ट वर्ष असते तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय हे बासष्ट वर्ष असते हे तुम्ही इथे लक्षात घ्या आणि आजचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे निसार प्रोजेक्ट सो निसार प्रोजेक्ट जो आहे हा नासा आणि इस्रो दरम्यानचा हा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही लगेच आता हे लेक्चर संपल्याबरोबर सर्च करा की निसार प्रोजेक्ट काय आहे आणि त्याबद्दलची डिटेल्स इन्फॉर्मेशन वाचून घ्या कारण ते आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहे ओके मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे चला तर मग हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच